नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सध्या आपण दुसऱ्या प्रकरणातील आधुनिक भारतीय इतिहास लेखनाच्या विविध तात्विक प्रणालींचा अभ्यास करतोय. मागच्या तासिकेला आपण राष्ट्रवादी इतिहास लेखन या तात्विक प्रणालीचा अभ्यास केला, त्याचाच एक भाग आज आपण अभ्यासणार आहोत. राष्ट्रवादी इतिहासकार नवे प्रखर राष्ट्रवादी इतिहासकार विश्वनाथ काशीनाथ राजवाडे म्हणजेच वी का राजवाडे यांचं इतिहास लेखनातील योगदान कशा पद्धतीचं आहे त्याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. पहा मुलांनो, या ठिकाणी बोर्डवरती लिहिलेलं आहे इतिहासाचार्य वी का राजवाडे यांचे इतिहास लेखनातील योगदान स्पष्ट करा. हा मुद्दा ज्यावरती तीन गुणांसाठी सविस्तर उत्तरे लिहा या प्रश्नाच्या अंतर्गत उपप्रश्न विचारला जाऊ शकतो. पहा, राजवाड्यांचं इतिहास लेखनातील योगदान स्पष्ट करीत असताना पहिल्यांदा आपल्याला लक्ष द्यावं लागेल की त्यांच्यासाठी जे संबोधन वापरलेलं आहे इतिहासाचार्य, आपण आतापर्यंत पाहिलेलं आहे वसाहतवादी असो, प्राच्यवादी असो, राष्ट्रवादी असो, हा इतिहास लिहिणाऱ्याला इतिहासकार असं संबोधलं जातं. पण वी का राजवाडे यांना नुसतं इतिहासकार असं संबोधलेलं नाही आहे, त्यांच्यासाठी इतिहासाचार्य असा गौरवपूर्ण असा संबोधन शब्द वापरलेला आहे. मग तो का वापरला हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला की त्यांचं इतिहास लेखनातील योगदान थोडंफार आपल्याला कळणार आहे. पहा, इतिहासाचार्य इतिहासाचे आचार्य, तसा आचार्य या संस्कृत शब्दाचा अर्थ अनेकानेक बाजूने घेतला जातो, म्हणजे आचार्य या शब्दाचे अनेकानेक अर्थ आहेत. त्यापैकी या ठिकाणी आपल्याला वी का राजवाडे यांच्या कर्तृत्वाविषयी आपल्याला कार्याविषयी हा शब्द घ्यायचा आहे. आचार्य म्हणजे एखाद्या विषयात किंवा त्यांचा जो विषय आहे, त्यांनी जो विषय स्वीकारलेला आहे त्या विषयाचा तज्ज्ञ, त्या विषयाचे जाणकार, त्या विषयातले ज्ञानी असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे इतिहासाचार्य याचा अर्थ इतिहास या विषयातला तज्ज्ञ माणूस, जाणकार माणूस, त्या विषयातला ज्ञानी माणूस असा त्याचा अर्थ होतो. यावरूनच आपल्याला कळतं की इतिहासाचार्य वी का राजवाडे यांचं इतिहास लेखनामध्ये योगदान हे खूप लक्षणीय असं असणार आहे. ठीक आहे, कारण त्यांच्यासाठी साधा इतिहासकार हा शब्द वापरलेला नाही. मग आपण त्यांच्या संदर्भात माहिती घेत असताना पहिला मुद्दा बघूया की यांना इतिहासाचार्य म्हटलेलं आहे तर त्यांचं इतिहास लेखनामध्ये योगदान कशा कशा पद्धतीनं आपल्याला अभ्यासता येतं. पहा, या ठिकाणी मी लिहिलंय इतिहास लेखन भाषाशास्त्र व्युत्पत्ती आणि व्याकरण एवढ्या मोठ्या क्षेत्रामध्ये एवढ्या मोठ्या विषयाचं मूलभूत संशोधन करण्याचं काम वी का राजवाडे यांनी केलेलं आहे. पहा मुलांनो, कोणत्याही इतिहासकाराला कोणत्याही इतिहासाच्या साधनापासून, मग ते भौतिक असेल, ते लिखित असेल, मौखिक असेल, या साधनांपासून जर इतिहास समजून घ्यायचा असेल, त्या साधनांचा ऐतिहासिक दृष्टिकोनातून अभ्यास करायचा असेल, तो जाणून घ्यायचा असेल, त्याविषयी ज्ञान मिळवायचं असेल, तर त्याला भाषा येणं अत्यंत महत्त्वाचं. म्हणजे ज्या क्षेत्राचा, ज्या विषयाचा, ज्या कालखंडातला, ज्या भागातला तो इतिहास लिहितोय त्या भागातली जी भाषा होती त्या भागातल्या भाषेचं त्याला ज्ञान असणं, माहिती नाही, त्याला ज्ञान असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मग लिखित साधनांमध्ये पण भाषा असते, भौतिक साधनांमध्ये पण भाषा असते. तुम्ही म्हणाल भौतिक साधनांमध्ये भाषा कशी असते? पहा, भाषा म्हणजे फक्त लिपीच्या स्वरूपातच असते अशी नाही, ती सांकेतिक स्वरूपात असते, ती खुणांच्या स्वरूपात असते, ती चिन्हांच्या स्वरूपात पण असते, ती चित्रांच्या स्वरूपात असते, ती प्रतिमांच्या स्वरूपात सुद्धा असते.
या खुणांचा अर्थ लावावा लागतो, चिन्हांचा अर्थ लावावा लागतो, चित्रांचा अर्थ लावावा लागतो आणि प्रतिमांचा सुद्धा अर्थ लावावा लागतो. तिथे लिहिलेला नसतो तो अर्थ इतिहासकाराला त्या तज्ञाला लावावा लागतो. जशी मोबाईलची तुमच्या नेहमीच्या वापरातलं साधन म्हणून सांगते की मोबाईलची पण एक भाषा असते, संगणकाची पण एक भाषा असते सांकेतिक. जर त्याच्यावरची चिन्ह, त्याच्यावरची प्रतिमा, त्याच्यावरची चित्र, त्याच्यावरच्या खुणा, त्याचा अर्थ तुम्हाला जर कळला नाही तर तुम्हाला त्या मोबाईलचा व्यवस्थित वापर करता येणार नाही, त्याचा उपयोग करता येणार नाही. अशा चिन्हांचा सुद्धा त्याचा सुद्धा अर्थ लावता यावा लागतो. तीही एक प्रकारची भाषा असते आणि प्रत्येक भाषेची चिन्हांची, शब्दांची, त्या अक्षरांची व्युत्पत्ती असते. जे भाषा ज्यापासून बनली त्या शब्दांची पण उत्पत्ती असते ना. उत्पत्ती म्हणजे त्याचं मूळ ठिकाण, त्याचा जन्म जिथं झालेला आहे असं ठिकाण, त्याचा स्रोत जिथून ती भाषा म्हणजे तो शब्द बनलेला आहे, निघालेला आहे, जिथं जन्मलेला आहे त्याची उत्पत्तीसुद्धा माहीत असणं आवश्यक आहे. कारण जसं आपल्या संदर्भात आहे, माणसाच्या संदर्भात आहे, अगदी लहानपणीचं आपलं जे रूप असतं तेच पुढं म्हातारपणापर्यंत बघता येतं का हो? नाही. वाढीत आणि विकासाच्या दरम्यान ही रूपं बदलत जातात. अगदी बालपणीचं बाळ असतानाचं रूप वेगळं, थोडं 4-5 वर्षाचं झाल्यानंतरचं रूप वेगळं, त्याच्यानंतर 10-12 वर्षाचं तुमचं रूप वेगळं असतं, त्यानंतर तारुण्यावस्थेतलं तुमचं रूप वेगळं असतं आणि म्हातारपणीचं माणसाचं रूप वेगळं असतं. तसंच भाषा तिचा जेव्हा जन्म होतो, शब्दांचा जेव्हा जन्म होतो, त्यावेळेसच रूप अगदी हजारो वर्षानंतर पण तेच राहतं असं नाही. त्याच्यातही बदल होत जातात आणि या बदललेल्या रूपांचा सुद्धा इतिहासकाराला अभ्यास असावा लागतो, त्याच्या संदर्भात ज्ञान असावं लागतं आणि ते ज्ञान मिळवण्याचं काम म्हणजे भाषाशास्त्र, भाषेची, शब्दांची उत्पत्ती, त्याचं व्याकरण. व्याकरण म्हणजे भाषेचं शुद्ध स्वरूप, त्याचं विश्लेषण. भाषेचं विश्लेषण करणारं शास्त्र त्याला आपण व्याकरण असं म्हणतो. तर भाषाशास्त्र, व्युत्पत्ती आणि व्याकरण या संदर्भातलं ज्ञान मिळवण्याचं, त्या संदर्भातलं मूलभूत संशोधन करण्याचं महत्त्वपूर्ण काम इतिहासाचार्य वी का राजवाडे यांनी केलं आणि त्यानंतर त्यांनी इतिहास लेखन करण्याचं काम केलं. म्हणजे आधी भाषा कशी कशी बदलत गेली, कारण मराठीच भाषा आहे, पण बहमनी काळातली आपल्या महाराष्ट्रातली भाषा वेगळी, शिवकाळातली भाषा वेगळी म्हणजे शिवरायांच्या काळातली भाषा वेगळी, यादव काळातली भाषा वेगळी, पेशव्यांच्या काळातली भाषा वेगळी आणि आज आपण या 100 वर्षामध्ये जी भाषा वापरतोय ती सुद्धा वेगळी आहे. मराठी भाषाच पण वेळोवेळी या भाषेवरती विविध दुसऱ्या भाषांचा पण प्रभाव झालेला आपल्याला दिसून येतो. अरबी भाषेचा प्रभाव आहे, फारसी भाषेचा प्रभाव आहे, उर्दू भाषेचा प्रभाव आहे, कानडी भाषेचा प्रभाव आहे, तेलुगू भाषेचा प्रभाव आहे, गुजराती भाषेचा प्रभाव आहे, हिंदी भाषेचा प्रभाव आहे. म्हणजे हे जे भाषाशास्त्र विकसित होत गेलं याचा अभ्यास असणाऱ्या इतिहासकाराला चांगल्या पद्धतीनं साधनांचा अभ्यास करता येतो, अर्थ काढता येतो आणि वस्तुनिष्ठ इतिहास लिहिता येतो. म्हणून इतिहास लेखन, भाषाशास्त्र, व्युत्पत्ती, व्याकरण या संदर्भात मूलभूत संशोधन करणारे एक इतिहासकार म्हणून इतिहासाचार्य वी का राजवाडे यांच्या इतिहास लेखनाचा अभ्यास केला जातो. दुसरा मुद्दा यांच्या योगदानाच्या संदर्भातला. पहा मुलांनो, राष्ट्रवादी इतिहासकारांमध्ये असे अनेक इतिहासकार भारतभर होते ज्यांनी राष्ट्रवादी भावनेतून प्रेरित होऊन इतिहास लिहिला. मग आपापल्या मातृभाषेतून बऱ्याच जणांनी इतिहास लिहिला, बऱ्याच जणांनी इंग्रजी भाषेतून इतिहास लिहिला, जेणेकरून इंग्रजी शिक्षणाचा प्रसार प्रचार झाल्यामुळं भारतभरातील लोकांना येणारी एक भाषा, सुशिक्षितांना
येणारी एक भाषा होती ती म्हणजे इंग्रजी आणि त्यामुळे काही इतिहासकारांनी इंग्रजी भाषेतून सुद्धा राष्ट्रवादी इतिहास लेखन केलेला आपल्याला दिसून येतं पण वी का राजवाडे यांच्या संदर्भात सांगण्यासारखी एक गोष्ट म्हणजे आपल्या मातृभाषेतून हे महाराष्ट्रीयन होते त्यामुळे मराठी भाषेतून ज्यांनी ज्यांनी त्या काळामध्ये इतिहास लिहिला त्यामध्ये अग्रक्रमाने यांचं नाव घ्यावं लागतं जे मराठी भाषेतून इतिहास लेखन करणारे इतिहासकार म्हणून राष्ट्रवादी इतिहासकार म्हणून वी का राजवाडे यांचं नाव गौरवाने घेतलं जातं म्हणजे आपल्या भाषेतून आपण इतिहास लिहिला तर तो आपल्या क्षेत्रातल्या लोकांपर्यंत लवकरात लवकर पोहोचू शकतो तो त्यांना समजू शकतो आणि इतिहासकाराचं ते इतिहास लेखन करण्याच्या पाठीमागचं जे उद्दिष्ट आहे जो हेतू आहे तो उद्दिष्ट आणि हेतू सफल होऊ शकतो आणि हे सगळं लवकरात लवकर होऊ शकतं या दृष्टिकोनातून इतिहास लेखन करण्यासाठी त्यांनी मराठी भाषाच निवडलेली आपल्याला दिसून येते म्हणजे हे त्यांच्या कार्याचाच एक भाग म्हणून सुद्धा आपल्याला अभ्यासता येतं दुसरी गोष्ट या काळामध्ये बऱ्याच वसाहतवादी इतिहासकारांनी भारताविषयीचा इतिहास लिहिलेला होता आणि तो जो इतिहास होता तो पूर्वग्रह दूषित दृष्टिकोनातून लिहिला गेला आहे ही गोष्ट बऱ्याच राष्ट्रवादी इतिहासकारांच्या विचारवंतांच्या लक्षात आलेली होती त्यामुळं या राष्ट्रवादी इतिहासकारांमध्ये अशी एक भावना निर्माण झाली की आपला इतिहास हा आपणच लिहिला पाहिजे आणि त्याच राष्ट्रवादी इतिहासकारांमध्ये ज्यांचा असा विचार आहे की आपला इतिहास आपणच लिहिला पाहिजे त्यामध्ये आपल्याला नाव घेता येतं ते वी का राजवाडे यांचं आपला इतिहास आपणच लिहिला पाहिजे बघा आपला इतिहास दुसऱ्यांनी लिहिलं तर काय होईल जसं आपल्या घराबद्दल इतरांपेक्षा जास्त आपल्याला माहिती असते आपल्या कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याचा स्वभाव माहिती असतो आपल्याला त्याच्या कमतरता माहिती असतात आपल्याला त्याचे गुण अवगुण माहिती असतात आपल्याला त्यांच्या क्षमता माहिती असतात आपल्याला बरोबर आहे इतरांना या सगळ्या एवढ्या आपल्याप्रमाणे माहिती असणार आहेत का तिराहिताला कुण्या नाही तसंच आहे राष्ट्राच्या संदर्भात सुद्धा आपल्या प्रदेशाच्या संदर्भात सुद्धा आपल्याला आपल्या गावाची तालुक्याची जिल्ह्याची प्रदेशाची राष्ट्राची जेवढी माहिती असणार आहे तेवढी कदाचित परक्यांना नसणार आहे त्यामुळं ज्याला माहिती नाही त्याने त्या क्षेत्राच्या संदर्भामध्ये इतिहास लिहिणं म्हणजे दिव्य करणं आहे मग त्याच्या हातून कदाचित सत्य लिहिलं जाईलच वस्तुनिष्ठता त्याच्या लेखनात येईलच असं सांगता येत नाही त्याला जेवढं कळलं जसं कळलं त्या पद्धतीने तो इतिहास लिहिणार आहे आणि कधी कधी त्याच्या मानसिकतेवर पण अवलंबून असणार आहे त्याच्या तत्वावर पण अवलंबून असणार आहे की तो कशा पद्धतीनं त्या क्षेत्राची माहिती लिहिणार आहे ठीक आहे म्हणून हे सगळं टाळण्यासाठी आपल्या भागाचा आपल्या देशाचा प्रदेशाचा चुकीचा इतिहास दुसऱ्यांनी लिहिण्यापेक्षा आपण आपल्या प्रदेशाचा खराखुरा सत्य असा इतिहास लिहिला पाहिजे या विचारावरती भर देणाऱ्यांमध्ये विश्वनाथ काशीनाथ राजवाडे होते म्हणून ते म्हणायचे की आपला इतिहास आपणच लिहिला पाहिजे कारण त्यांच्या वाचनामध्ये ग्रँट डफ या ब्रिटिश वसाहतवादी इतिहासकारांचा एक ग्रंथ आलेला होता ज्याचं नाव आहे अ हिस्ट्री ऑफ द मराठाज थोडक्यात मराठ्यांचा इतिहास हा ग्रँट डफ कोण होता हा ग्रँट डफ 1819 मध्ये मुंबईचे गव्हर्नर तत्कालीन गव्हर्नर माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांनी ज्याची सातारच्या प्रताप सिंग राजाच्या पदरी ब्रिटिशांचा म्हणजे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा एक रेसिडेंट प्रतिनिधी म्हणून नियुक्ती केलेली होती असा हा एक वकील आहे ब्रिटिशांचा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा आणि त्या वकिलानं त्याला तिथल्या रहिवासामध्ये
जे काही आढळलं जे काही दिसलं त्याला जे काही साधन म्हणून प्राप्त झालं त्याच्या आधारे त्यांनी लिहिलेला मराठ्यांचा इतिहास होता आणि हा जो इतिहास होता तो पूर्वग्रह दूषित दृष्टिकोनातून ब्रिटिशांबद्दलच्या अहमगंडातून आणि मराठ्यांबद्दलच्या एकूणच भारतीयांबद्दलच्या त्यांच्या संस्कृती परंपरा इतिहासाबद्दलच्या त्या लोकांबद्दलच्या न्यूनगंडामधून हा निर्माण झालेला इतिहास होता तो खराखुरा नाहीये तो वास्तव नाहीये वास्तवापासून दूर आहे याच्यामुळे तर मराठ्यांची प्रतिमा जगामध्ये चुकीची अशी जाणार आहे चुकीचं असं चित्र मराठ्यांचं उभं केलं जाणार आहे ही गोष्ट वी का राजवाडे यांच्या लक्षात आली आणि त्यांनी ठरवलं की मराठ्यांचा इतिहास हा आपणच लिहिला पाहिजे आपल्या मातीत घडलेला इतिहास आपल्या मातीतल्याच माणसानं लिहिला पाहिजे यावर त्यांनी जास्त भर दिला म्हणून आपला इतिहास आपणच लिहिला पाहिजे असं म्हणत त्यांनी तब्बल मराठ्यांच्या इतिहासाची साधनं हे ग्रंथ 22 खंडामध्ये लिहिले 22 खंड कोणत्या ग्रंथाचे मराठ्यांच्या इतिहासाची साधने मराठ्यांच्या इतिहासाची साधने असं शीर्षक असणारे ग्रंथ एका ग्रंथामध्ये यास मराठ्यांच्या इतिहासाच्या साधनांची माहिती मावणारी नव्हती अहो इतिहासच इतका मोठा आहे शिवजन्मापूर्वी पासून ते 1818 पर्यंतचा इतिहास 1818 यासाठी म्हणते की 1818 मध्ये दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचा ब्रिटिशांनी पराभव केला तिथपर्यंतचा इतिहास या ग्रंथामध्ये मांडण्यात आलेला आहे म्हणजे इतक्या 250-300 वर्षाचा इतिहास याच्यामध्ये लिहिला गेला आणि त्यामुळं या काळातला इतिहासाची जी साधन आहे या काळातला इतिहास सांगणारी जी साधन आहे त्याच्या संदर्भात लिहिलेला हा ग्रंथ असल्यामुळं त्याचे 22 खंड करावे लागले त्याचे 22 भाग वी का राजवाडे यांना करावे लागले म्हणजे इतकी मोठी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये मराठ्यांच्या इतिहासाची साधनं त्यांनी गोळा केलेली आहेत त्यात हजारो हस्तलिखितं त्यांनी त्यासाठी गोळा केलेली आहेत आणि हस्तलिखितं इतिहासाचं लिखित असं साधन आहे अनेक पुस्तकं आणि ग्रंथ त्यामध्ये त्यांनी गोळा केलेली आहेत ताम्रपट गोळा केलेली आहेत शिलालेख गोळा केलेले आहेत नाणी गोळा केलेली आहेत अनेक दरबारी कागदपत्र रोजनिशा दैनंदिनी बक्षीसपत्र दानपत्र अशी अनेकानेक प्रकारची इतिहासाची साधनं ज्याच्यातून एवढ्या मोठ्या शतकानुशतकांचा इतिहास समजावून त्यांनी सांगितलेला आहे म्हणजे हा सूर्य आणि हा जयद्रथ साक्ष पुरावा यांच्या आधारे इतिहास जर लिहिला तर तो जास्तीत जास्त वास्तवाच्या जवळ असतो त्याच्यावरती कुणी संशय घेत नाही तिथं कुठला किंतु परंतु नसतो संभ्रम नसतो म्हणून त्यांनी मराठ्यांच्या इतिहासाची आधी साधनं गोळा केली ही साधनं गोळा करण्यासाठी त्यांनी अखंड पूर्ण त्यांचा जन्मच त्या साधनं गोळा करण्यासाठी त्यांनी वाहिलेला होता इतकं ध्येयानं प्रेरित होऊन ध्येय वेढवून त्यांनी मराठ्यांच्या इतिहासाची साधनं गोळा केली जेणेकरून फक्त त्यांनाच नाही तर त्यांच्यानंतर येणाऱ्या पुढच्या पिढ्यातल्या इतिहासकारांना सुद्धा खराखुरा वास्तव असा इतिहास लिहायला मदत होईल फक्त मराठ्यांचाच इतिहास सांगणारी साधनं गोळा केली असं नाही ती तर साधनं गोळा केलीच पण त्यासोबत हे राष्ट्रवादी इतिहासकार आहेत त्यासोबत त्यांनी भारताचा इतिहास सांगणारी पूर्ण भारताचा इतिहास सांगणारी साधनं जिथं जिथं उपलब्ध झाली तिथून तिथून त्यांनी ती प्राप्त केली त्यासाठी त्यांना अखंड पायपीट करावी लागली ऊन वारा थंडी पाऊस हे सगळं झेलत झेलत अखंड त्यांनी ही सेवा केलेली आपल्याला दिसून येते कधी ही साधनं सहज प्राप्त झाली कधी ज्यांच्याकडे ही साधनं आहेत त्यांची मनधरणी करावी लागली कधी त्याच्यासाठी खिशातले पैसे सुद्धा खर्च करावे लागले हे सगळं करून त्यांनी मराठ्यांच्या इतिहासाची साधनं याचे 22 खंड लिहिले या 22 खंडांना जी प्रस्तावना लिहिलेली आहे
ती स्वतः वीका राजवाडे यांनीच लिहिलेली आहे. आणि या प्रस्तावनेचं महत्त्व म्हणजे या ज्या प्रस्तावना आहेत त्या अत्यंत अर्थपूर्ण आहेत. म्हणजे मुलांनो, प्रस्तावना याचा अर्थ तुमच्या प्रत्येक विषयाच्या पुस्तकाला सुद्धा प्रस्तावना असते की ते पुस्तक तुमच्या हाती देण्याच्या पाठीमागचं अभ्यासक्रम मंडळाचं, शिक्षण मंडळाचं काय ध्येय आहे, काय हेतू आहे, काय उद्दिष्ट आहे हे त्यातून कळतं. तसं या मराठ्यांच्या इतिहासाची साधनं या 22 खंडांना जी प्रस्तावना लिहिलेली आहे विका राजवाडे यांनी, त्या प्रस्तावनेतूनच, ती प्रस्तावना वाचल्यानंतरच वाचकाच्या एक गोष्ट लक्षात येते की हा जो ग्रंथ आहे, म्हणजे जो काही हातात पडलेला खंड आहे, तो खंड मराठ्यांच्या इतिहासावर प्रकाश टाकण्यासाठी किती महत्त्वपूर्ण असा आहे. कारण त्यामध्ये साधनांविषयी माहिती दिलेली आहे. मग त्या काळात वापरलेली शस्त्रास्त्र असतील, त्या काळात वापरलेले कपडे असतील, किंवा त्या काळातल्या दैनंदिन वापरातल्या वस्तू असतील, राजमुद्रा असतील, अशा अनेकानेक गोष्टींचा त्यामध्ये उहापोह करण्यात आलेला आहे. पहा, माहिती वेगळी आणि ज्ञान वेगळं. कारण साधनांमधून माहिती मिळत नाही, साधनांमधून ज्ञान मिळतं. पुस्तकातून माहिती मिळते मुलांनो, पण जी साधनं असतात त्याच्यामधून ज्ञान मिळत असतं. जसं अफजल खान वधाच्या वेळी शिवरायांनी वाघनख्यांचा वापर केला, ही माहिती आपल्याला. शिवरायांनी वाघनख पोटामध्ये भोकसली हे आम्हाला माहिती आहे. पण वाघनखे ही कशी वापरली जातात, वाघनखे अवजार होतं का, ते शस्त्र होतं, ते हत्यार होतं, या संदर्भातली माहिती आम्हाला मिळणं, या ती कशा पद्धतीने वापरली जातात ही माहिती मिळणं म्हणजे ते ज्ञान प्राप्त होणं आहे. पोहणं ही कला आहे. पाण्यामध्ये हातपाय हलवले जातात आणि पोटाच्या सहाय्याने पुढं पुढं सरकलं जातं ही माहिती आहे. पण प्रत्यक्ष जो पोहतो त्याला त्या पोहण्याच्या कलेचं, त्या खेळाचं, त्या क्रियेचं, कृतीचं त्याला ज्ञान आहे. मराठ्यांच्या इतिहासाची जी साधनं आहेत ती साधनं नुसती माहिती देत नाहीत, तर ती साधनं इतिहासकाराला ज्ञान मिळवून देतात. आणि म्हणून आम्हाला पुस्तकातून त्याविषयी माहिती मिळू शकते. तर हे ज्ञान देण्याचं काम या आचार्यांनी केलेलं आहे इतिहास विषयक. ठीक आहे, त्याच्या पुढं वी का राजवाडे इतिहासाची व्याख्या करतात. इतिहासाची व्याख्या करीत असताना त्यांचे जे विचार आहेत ते वॉल्टेअरच्या जवळचे आहेत असं आपल्याला वाटतं. ते कसे, जसं वॉल्टेअर म्हणायचा, वॉल्टेअर आपण पहिल्या प्रकरणामध्ये अभ्यासलेला आहे, जो म्हणतो की इतिहास लेखन करीत असताना इतिहासकाराने मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार करायला हवा. थोड्या थोडक्या क्षेत्राचा विचार करून भागत नाही, नुसतं हवामान, शेती, व्यापार, आर्थिक व्यवस्था किंवा लढाया यांचाच विचार करून चालत नाही. अगदी तसेच काहीसे विचार वी का राजवाडे हे इतिहास लेखनाच्या संदर्भामध्ये मांडताना दिसतात. ते काय म्हणतात, इतिहास म्हणजे भूतकाळातील जीवनाचे, कोणाच्या जीवनाचे, मानवी जीवनाचे समग्र व सर्वांगीण जीवन दर्शन. वी का राजवाडे काय म्हणतात, इतिहासाची व्याख्या करीत असताना इतिहास म्हणजे भूतकाळातील जीवनाचे समग्र आणि सर्वांगीण दर्शन. बघा, समग्रचा अर्थ काय, अर्थपासून इतिपर्यंत, अगदी सुरुवातीपासून शेवटापर्यंत, आरंभापासून अंतापर्यंत, त्याला म्हणायचं समग्र. नुसतंच आरंभापासून शेवटापर्यंत का, नाही, समग्र आणि सर्वांगीण, समग्र आणि सर्वांगीण, अगदी सुरुवातीपासून शेवटापर्यंत. पण कसं, सर्वांगीण सगळ्याच क्षेत्रातलं. इतिहास म्हणजे
आरंभापासून शेवटापर्यंत आणि सगळ्याच क्षेत्रातलं भूतकाळातील माणसाचं जीवन दर्शन. ते पुढे म्हणतात, इतिहास म्हणजे केवळ सत्तांतरासाठी केलेली कट कारस्थान, राजकीय घडामोडी, युद्ध, लढाया, संघर्ष यांच्या हकीकती नाहीत, तर इतिहास म्हणजे भूतकाळातील मानवी जीवनाचे समग्र व सर्वांगीण जीवन दर्शन. अशा प्रकारची व्याख्या जी वॉल्टेरने केलेली आहे, तशाच प्रकारचे विचार राष्ट्रवादी इतिहासकार वी का राजवाडे मांडताना आपल्याला दिसतात. आणि म्हणतातच ना, ऑल ग्रेट मॅन थिंक्स अलाइक. सगळी महान माणसं जी असतात ती सारख्याच पद्धतीने विचार करताना आपल्याला दिसतात. दुसरा एक त्यांचा विचार आहे इतिहासाच्या संदर्भामध्ये, इतिहास लेखनाच्या संदर्भामध्ये. ते म्हणतात की अस्सल कागदपत्रांचा इतिहासकारांनी इतिहास लिहित असताना अस्सल कागदपत्रांचाच वापर केला पाहिजे, त्याच्यावरच भर दिला पाहिजे. जी अस्सल कागदपत्रे आहेत त्या त्या कालखंडात लिहिली गेलेली आहेत. म्हणजे एखाद्या राजाने दुसऱ्या राजाला लिहिलेले पत्र असेल, त्या काळातलं ताम्रपट असेल, बक्षीसपत्र असेल, दानपत्र असेल, अशी जी अस्सल कागदपत्र आहेत त्याच कागदपत्राचा वापर करून इतिहास लिहिण्यावरती भर द्यावा. पहा मुलांनो, परत असेच जे विचार आहेत, पहिलं प्रकरण आपण अभ्यासलेलं आहे इतिहास लेखन पाश्चात्य परंपरेचं, त्यामध्ये एक जर्मन विचार बनत आपण अभ्यासलाय, लिओपॉल्ड वॉन रांके, तो सुद्धा याच विचारावर भर देतोय की इतिहास लिहित असताना अस्सल दस्तऐवज, अस्सल कागदपत्रांचा आपण कसून शोध घेतला पाहिजे आणि या मूळ कागदपत्रांच्या आधारे लिहिलेला इतिहास हा जास्तीत जास्त सत्यापर्यंत जाणारा असतो. त्याच पद्धतीचे विचार वी का राजवाडे यांनी सुद्धा मांडलेले आपल्याला दिसून येतात. तर ठीक आहे, या ठिकाणी पहा मुलांनो, आपण इतिहासाचार्य वी का राजवाडे यांचं इतिहास लेखनातील जे योगदान आहे ते या मुद्द्यांच्या रूपाने अभ्यासलेलं आहे. तीन गुणांसाठी हा प्रश्न सविस्तर उत्तरे लिहा या प्रश्नाच्या अंतर्गत विचारला जातो, तुम्हाला हा कळला असेलच. आता आपण पुढे जाऊया, आणखी एका प्रश्नाची तयारी या ठिकाणी आपण करणार आहोत. प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना का मिळाली? पहा, ब्रिटिशांच्या काळामध्ये जे राष्ट्रवादी इतिहासकार निपजले, त्या राष्ट्रवादी इतिहासकारांनी जे काही लेखन केलं त्या इतिहास लेखनातून अनेकांना प्रेरणा मिळाली. प्रेरणा अशी पण मिळाली, फक्त इतिहास लेखन करण्याची प्रेरणा नाही, जो ब्रिटिशांच्या विरोधात, त्यांच्या अन्यायाच्या अत्याचाराच्या विरोधात, त्यांनी जे भारतीयांना गुलामगिरीमध्ये पारतंत्र्यामध्ये ढकललं होतं त्याच्या विरोधात, स्वातंत्र्यप्राप्तीसाठी जो संघर्ष उभा राहिला होता, जो लढा उभा राहिलेला होता, त्या लढ्याला सुद्धा चालना मिळाली. कारण आम्हाला किती वैभवशाली असा इतिहास लाभलेला आहे. आम्ही काही असभ्य, मागास, अप्रगत अशा देशातले लोक नाही आहोत जशी प्रतिमा ब्रिटिशांनी तयार केलेली आहे. आमची संस्कृती एक सभ्य लोकांची संस्कृती आहे. या दृष्टिकोनातून सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये सुद्धा एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण झालेला होता, म्हणजे आमचा देश म्हणजे काही जसा ब्रिटिशांनी जसं चित्र निर्माण केलेलं आहे की एक समुद्रामध्ये दिशा भरकटलेलं जहाज आणि त्या जहाजाला दिशा दाखवण्याचं, त्या जहाजाला मार्गदर्शन करण्याचं एखाद्या होका यंत्राचं, सुकाणूंचं फार मोठं काम आम्ही करतोय आणि आमची राजवट, ब्रिटिशांची राजवट म्हणजे एक वरदान आहे भारतीयांसाठी. हे जे काही चित्र निर्माण केलं गेलेलं होतं त्या चित्राची पोल उकलली कुणी? राष्ट्रवादी इतिहासकाराने. आणि म्हणून आत्मविश्वास निर्माण झाला सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये सुद्धा आणि स्वातंत्र्य लढ्याला जास्तीत जास्त चालना मिळाली, प्रेरणा मिळाली. स्वातंत्र्य लढा बळकट झाला, समर्थ बनला, कारण सर्वसामान्य लोकांनी सुद्धा याच्यामध्ये सहभाग घ्यायला सुरुवात केलेली होती.
हा राष्ट्रवादी इतिहास लेखनाचा एक खूप चांगला दृश्य असा परिणाम होता. या राष्ट्रवादी इतिहासकारांमध्ये आणखी एक नाव आहे, आपण मागच्या तासिकेला पण त्या नावाचा उल्लेख केला होता, स्वातंत्र्यवीर वी दास सावरकर. एक खूप मोठं नाव, त्यांचा संपूर्ण इतिहास आपण इथे अभ्यासत नाहीये, पण आपल्या प्रकरणाच्या अनुषंगाने त्यांनी लिहिलेला जो ग्रंथ आहे राष्ट्रवादी, प्रखर जाज्वल्य राष्ट्रवादी अशा भूमिकेतून विचारातून लिहिलेला, त्याचं नाव आहे इंडियन वॉर ऑफ 1857. इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857, 1857 चं स्वातंत्र्य समर या नावाचा ग्रंथ स्वातंत्र्यवीर वी दास सावरकरांनी लिहिला. आणि त्या ग्रंथामध्ये, खूप मोठा ग्रंथ आहे, शेकडो पानांचा असा ग्रंथ, त्या ग्रंथामध्ये संपूर्ण भारतामध्ये ब्रिटिशांनी कसा अन्यायी अत्याचारी कारभार करायला सुरुवात केलेली होती. आणि 1757 पासून 1857 या 100 वर्षाच्या काळात भारतातला प्रत्येक घटक कसा असंतुष्ट होता आणि त्या प्रत्येक घटकाने या 1857च्या समरामध्ये, लढ्यामध्ये सहभाग नोंदवलेला होता, त्या संदर्भामध्ये माहिती विस्तृत स्वरूपात दिलेली होती. मग संन्याशांनी त्यामध्ये सहभाग घेतला, व्यापाऱ्यांनी घेतला, शेतकऱ्यांनी घेतला, हस्तोद्योग करणाऱ्यांनी घेतला, कारागिरांनी घेतला, स्वातंत्र्य सैनिकांनी घेतला, राजे लोकांनी घेतला, संस्थानिकांनी घेतला, सगळ्या घटकांनी, स्तरातल्या लोकांनी या समरामध्ये सहभाग घेतला. हां, 1857चं जे समर आहे ते चिरडण्यामध्ये ब्रिटिशांना यश आलं असेल, पण म्हणून त्याचं महत्व कमी होत नाही, कारण संपूर्ण भारतामध्ये या लढ्याचा प्रभाव होता आणि परिणाम झालेला होता. त्याच्यापासून अनेक भारताच्या प्रदेशामध्ये असणाऱ्या विचारवंतांनी सुद्धा प्रेरणा घेतली की आतापर्यंत जे काही लिखाण केलं गेलेलं होतं प्रदेशांमधल्या राजे लोकांविषयीचं लिखाण होतं, आध्यात्मिक लिखाण होतं किंवा धार्मिक लिखाण होतं, राजकीय लिखाण होतं, पण आता या राष्ट्रवादी इतिहासकारांच्या लेखनामधून प्रदेशामधल्या विचारवंतांनी, विद्वानांनी, साहित्यिकांनी सुद्धा हा बोध घेतला की आपणही आपल्या प्रदेशाचा इतिहास लिहिला पाहिजे. केवळ आध्यात्मिक किंवा भक्तिमय मार्गाचा किंवा धार्मिक किंवा राजकीय इतिहास नाही, तर आमच्या प्रदेशाचा, मग तिथला भूगोल असेल, तिथली संस्कृती असेल, तिथली कला असेल, तिथलं विज्ञान असेल, या क्षेत्रामध्ये जे जे काही अतुलनीय विलक्षण असं काम झालेलं आहे त्या संदर्भात सुद्धा लेखन करणं आवश्यक आहे, अशी प्रेरणा त्या त्या प्रदेशातल्या इतिहासकारांना मिळाली, साहित्यिकांना मिळाली, लेखकांना मिळाली, कवीला मिळाली. आणि म्हणून राष्ट्रवादी इतिहास लेखनातून प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना मिळाली. आणि विशेषत ही चालना दक्षिण भारतीय इतिहासकारांना, साहित्यिकांना, लेखकांना ही प्रेरणा मिळाली आणि त्यातून त्यांनी आपल्या प्रदेशाचा इतिहास आणि त्या प्रदेशाची भौगोलिक वैशिष्ट्ये आपल्या पुस्तकातून मांडायला सुरुवात केली आणि हा त्याचा परिणाम आहे. भौगोलिक वैशिष्ट्यांचा पण त्याच्यामध्ये उल्लेख केला. तर अशा पद्धतीनं राष्ट्रवादी इतिहास लेखनातूनच प्रादेशिक इतिहास लेखनाला सुद्धा चालना मिळाली की आमच्याही प्रदेशाचा इतिहास आम्ही जगाच्या समोर मांडला पाहिजे, ही भावना निर्माण झाली आणि त्याच्यातून दक्षिण भारतातल्या अनेकानेक क्षेत्राचा इतिहास लिहायला इतिहासकारांनी पहिल्यांदाच सुरुवात केलेली आपल्याला दिसून येते. तर ठीक आहे मुलांनो, याच्यावरती 2 गुणांसाठी विधान सकारण लिहा हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. पहा, आज आपण 2 मुद्द्यांचा म्हणजे 2 प्रश्नांची तयारी केलेली आहे. एक इतिहासाचार्य वी का राजवाडे यांचं इतिहास लेखनातील योगदान स्पष्ट करा आणि प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना का मिळाली.